माझ्या गोंधळामुळं ते झालेलं आहे, त्याचा काही दोष नाही आहे. आणि ह्या घातपणाचा तर दुरून दुरून संबंध नाही. कुठल्याही गोष्टीवर राजकारण करावं ते शहानिशा करून करावं, करावं नक्की, पण शहानिशा करून त्याची पडताळणी, किमान ज्याचा अपघात झाला त्याला विचारून तर केलं पाहिजे की नाही. खरं तर माझी प्रतिक्रिया न घेता काही जे कॉमेंट्स झाले, काही प्रतिक्रिया आल्या, त्या फार चुकीच्या आहे. ते अपघात अपघातच आहे, त्यात घातपात कोणी केलेला नाही. उलट त्याची चूक नाही त्या वाहन चालकाची, त्याला तर मी पाहिलं पण नाही. आणि मी माझंच गोंधळलेलं होतं, इकडे जाऊ का तिकडे. त्याची गाडी थोडीच वेगानं होती आणि माझी गाडी साईडनं उभी होती, अतिशय कमी जागा होती. आणि त्याच्यामुळे मी थोडं टर्न झाल्याबरोबर हा थोडा गोंधळ माझ्या गोंधळामुळं ते झालेलं आहे, त्याचा काही दोष नाही आहे. आणि ह्या घातपणाचा तर दुरून दुरून संबंध नाही. कुठल्याही गोष्टीवर राजकारण करावं ते शहानिशा करून करावं, करावं नक्की, पण शहानिशा करून त्याची पडताळणी, किमान ज्याचा अपघात झाला त्याला विचारून तर केलं पाहिजे की नाही. असं चुकीची हा पायंडा पडू नये असं वाटतं. भाऊ,